नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण बोलणार आहे जास्वंद बद्दल. तर जास्वंद आपल्या केसांना चांगली आहे हे आपण बरेचदा ऐकतो, पण जास्वंद आपल्या केसांना आपण कशी वापरली पाहिजे, त्याचे काय काय फायदे आहेत, जास्वंदचं तेल कसं करायचं, जास्वंदचा हेअर मास्क कसा करायचा, आणि जास्तीत जास्त जास्वंद तुमच्या केसांना तुम्ही कशी वापरू शकता, कोणत्या प्रकारचा जास्वंद तुम्हाला तुमच्या केसांना वापरायचा आहे, सगळं काही मी आज तुम्हाला जास्वंदीबद्दल सांगणार आहे. चला तर मग हा जास्वंदचा व्हिडिओ आपण लगेचच चालू करूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण जास्वंदीचे फायदे बघूया. तर जास्वंद आपल्या केसांसाठी खूप चांगली आहे. जास्वंद जर तुम्ही नेहमी वापरला तर केसांची वाढ चांगली होते, केसांना कंडिशन करण्याचं काम पण जास्वंद करतो. जर स्कॅल्पला इन्फेक्शन असेल तरी देखील जास्वंद वापरू शकता. जर तुम्हाला टक्कल पडला असेल किंवा केस गळत असतील, कमी होत असतील, तरी देखील जर तुम्ही जास्वंद वापरला तर हे सगळे प्रॉब्लेम्सवर तुम्हाला एक सोल्युशन आहे, ते म्हणजे जास्वंद. आता बघूया की आपण जास्वंद कोणत्या कोणत्या प्रकारे आपल्या केसांवर वापरू शकतो ते. सगळ्यात पहिलं बघूया जास्वंदीचं तेल कसं करायचं ते. तर तुम्हाला 8 जास्वंदीची फुलं घ्यायची आहेत, लाल जास्वंद, आणि 8 जास्वंदीची पानं घ्यायची आहेत, आणि नारळाच्या तेलामध्ये तुम्हाला हे उकळायचं आहे. तुम्ही नारळाचं तेल थोडं ज्यादा करू शकता, म्हणजे 15 दिवसाचं तेल तुम्ही फ्रीजला बनवून ठेवू शकता. तर हे तुम्हाला चांगलं नारळाच्या तेलामध्ये उकळायचं आहे, जोपर्यंत जास्वंद पूर्ण बारीक होत नाही तोपर्यंत, आणि ते तेल बिना गाळता तुमच्या तुम्हाला स्कॅल्पवर लावायचं आहे. तुम्ही जास्वंदीची जी पानं असतात ती घेऊन देखील स्कॅल्पला रब करू शकता. तुम्ही जास्वंदचं हे तेल स्कॅल्पला लावा, तुमच्या पूर्ण केसांना खालीपर्यंत लावा, आणि हे तेल तुम्ही दर 15 दिवसाला घरी बनवू शकता. आता जास्वंदचा हेअर मास्क कसा करायचा, तुम्हाला एक जास्वंदचं फूल घ्यायचं आहे, 3 ते 4 जास्वंदाची पानं घ्यायची आहेत, आणि 2 ते 3 चमचे दही तुमच्या केसांच्या लेंथनुसार घ्यायचं आहे, आणि ह्याला मिक्सरला लावून एक छान पेस्ट करायची, आणि ही पेस्ट तुम्ही तुमच्या पूर्ण केसांवर लावा. तुमच्या केसांना कंडिशनर पण होईल, मॉइश्चराइज पण होतील केस, आणि जास्वंदाचे सगळे फायदे तुमच्या केसांना मिळतील. तुम्ही आठवड्यातून हा हेअर मास्क एकदा जरी लावला तरी पुरेसा आहे. जर तुम्हाला डँड्रफ सारखा होत असेल तर तुम्ही जास्वंद कशी वापरू शकता. तुम्हाला मेथीची दाणे असतात ती रात्री भिजत घालायची मेथी, आणि सकाळी मेथी जेव्हा तुम्ही मिक्सरला लावता त्याच्यासोबत तुम्हाला जास्वंदचं फूल आणि 4-5 पाणी देखील मिक्सरला लावून छान एक पेस्ट करायचे, आणि हा पॅक फक्त तुम्हाला स्कॅल्पवर लावायचा आहे, जिथे जिथे तुम्हाला डँड्रफ आहे तिथे लावायचा आहे. 1/2 तास ठेवायचा, 1/2 पाऊण तासानंतर तुम्ही नॉर्मल शॅम्पू करू शकता. तर हा पॅक तुम्ही आठवड्यातून एकदा लावला तरी देखील तुमचा डँड्रफ खूप प्रमाणात कमी येईल. जेव्हा पण तुम्ही मेहंदी लावता केसांना तेव्हा ना जास्वंदाची पानाची पेस्ट करा आणि ती तुमच्या मेहंदीमध्ये घाला, म्हणजे मेहंदीमधूनच ना तुम्हाला जास्वंदाचे सगळे फायदे तुमच्या मेहंदीमधून मिळतील. तुम्हाला जर हेअर ऑइल, हेअर मास्क हे एवढं सगळं करायला वेळ नसेल, काहीतरी झटपट रेमेडी पाहिजे असेल, तर तुम्ही जास्वंदाची फुले आणि पाने पाण्यात उकळून ते पाणी शॅम्पूला वापरू शकता. तर हे देखील वापरलं तरी देखील तुम्हाला जास्वंदाचे चांगले फायदे मिळतील. जर तुम्हाला तुमच्या केसांचा थोडासा कलर चेंज करायचा असेल तर तुम्ही जास्वंदाचं फूल आणि पानं याची पेस्ट करून जर तुम्ही तुमच्या केसांना लावली तर तुमच्या केसांचा कलर चेंज होईल, म्हणजे थोडासा डार्कर शेड येईल तुमच्या केसांना. त्यामुळे ही टिप पण लक्षात ठेवा आणि ही टिप पण ट्राय करून बघा. जास्वंदची फुले ना खूप जास्त कलरमध्ये येतात, पण जे आपल्या केसांसाठी चांगलं आहे ते म्हणजे लाल कलरचं फूल. तुम्हाला लाल कलरचं फूलच तुमच्या केसांसाठी वापरायचं आहे. लाल कलरच्या फुलांची पानं आणि लाल कलरचं फूल हे दोन्ही तुमच्या केसांसाठी बेस्ट आहे. तर हा होता आजचा माझा व्हिडिओ जास्वंद बद्दल. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता, पण जास्वंद तुमच्या केसांना नक्की वापरा. तुम्ही हेअर मास्क करा, हेअर ऑइल करा, डायरेक्ट पेस्ट करून लावा. नाही जास्वंदचे पाकळ्या असतात ते तेलात बुडवून जरी ते स्कॅल्पला तुमच्या रब केले तरी चालेल, म्हणजे अगदीच तुम्हाला वेळच नसेल तर तुम्ही ही छोटी टिप पण फॉलो करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, बाय.